काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता आवक वाढल्यामुळे दरही कमी झाले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपासून हिरवी मिरची, कोबी, टोमॅटो, गवार, शेवग्याचे दर 100 रुपयांच्या वर गेले होते. भाज्या महाग झाल्या होत्या, त्यामुळे सामान्यांच्या आहारातील हिरव्या भाज्या कमी झाल्या होत्या. खरेदीदारांना हात आखडता घ्यावा लागत होता. आता भाजीपाल्याच्या दरात प्रचंड घट झाली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झालेला आहे, अपेक्षित असा पाऊस झालेला नाही, मात्र पिकांपुरता पाऊस झाला आहे. परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे, यामुळे दर देखील उतरले आहेत. कमी पावसामुळे शेतकरीही हवालदिल झाला होता, त्याचा परिणाम पिकांवर होत होता. शेतात लागवड केलेला नवीन भाजीपाला विक्रीयोग्य झालेला नव्हता, यामुळे आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत होता. अनेकांच्या आहारातून कोबी, टोमॅटो, मेथी, पालक, भेंडी गायब झाली होती. मात्र नवीन माल बाजारात आल्याने एकदम आवक वाढली, यामुळे दर देखील उतरले आहेत.